अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निलल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा संपन्न झालाय। या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथराव खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खडसे समर्थक राहिलेल्या भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असल्याचं पाहायला मिळालं। यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाला काय टोला लगावलाय पाहूया। जळगाव जिल्हा सोन्यासाठी प्रसिद्ध आहे, मात्र काही जणांना सोन्याची किंमत कळली नाही, मात्र राष्ट्रवादीला ती कळली असल्याचे सांगत राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे अजित पवार यांनी समर्थन केले। खडसे यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने जळगाव जिल्हा हा मागील काळाप्रमाणे पुन्हा एकदा राष्ट्रवादीमय होण्यास वेळ लागणार नसल्याचेही अजित पवार यांनी सांगितले। खडसे यांनी ज्या पक्षाला लहानाचे मोठे केले त्याच पक्षाने त्यांचा अपमान केला, त्यांच्यावर खोटे नाटे आरोप लावले आहेत। ज्यांनी त्या पक्षाला मोठे केले त्याच एकनाथ खडसे यांना त्यांचा पक्ष झाला नाही तो आपल्याला काय होणार, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मध्ये भावना असल्यानेच अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे आणि या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार न्याय देण्याचा प्रयत्न आमचा असेल, असेही ते या प्रसंगी म्हणाले। सर्वप्रथम जे काही नगरसेवक आले त्यांना पदाधिकारी आले, पंचायत समितीचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, आमच्या रवींद्र भाईंच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। गेल्या अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहे आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जिल्ह्यातच नव्हते तर महाराष्ट्रभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल सुरू होते। मागच्या अनेक वर्ष मी वेगळ्या पक्षामध्ये होतो, गेल्या अनेक वर्ष पक्षविस्ताराचं काम त्या ठिकाणी केलं आणि बघाशे जळगावला जेव्हा काही कार्यक्रमामध्ये एका कार्यकर्त्याने सांगितले की ज्या व्यक्तीने इतके वर्ष मेहनतीनं पक्ष उभा केला त्या व्यक्तीला तो पक्ष झाला नाही तर तुम्हाला काय होणार आहे, नाका बोला जो झाला नाही तर तुम्हाला काय होणार आहे, ही भावना आपल्या फॉलोअर्समध्ये होती आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मीही प्रवेश केला आणि आता तरी जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांना ओघ लागला। हे तर छोटंसं आहे ते जण आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर अजून प्रवेश बाकी आहे, जरा आणखी तुम्हाला या ठिकाणी यावं लागणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर प्रवेशाचा सोहळा आपण या जिल्ह्यामध्ये करणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध विकासाच्या कामांना मान्यता माननीय अजितदादांनी या ठिकाणी दिलेली आहे। संतोष भाऊ मी अनेक प्रश्न या ठिकाणी मांडले तर सातत्याने आपण मांडत आलेलो आणि दादांचं परत एक वेळ लक्षात घेणार आहे की या प्रश्नांचे उकल झाले पाहिजे, प्रश्न सुटले पाहिजे। भुसाळ नगरीसाठी तर आपण अनेक त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे, मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे, डीपीडीसीच्या माध्यमातून पालकमंत्री साहेबांनी दिला असेल, स्थानिक आमदारांनी दिला असेल, स्थानिक खासदारांनी दिला असेल, फक्त ही भुसाळकरांची विकासाची भूक अजूनपर्यंत भागलेली नाही। या ठिकाणी पक्ष मजबूत करायचा असेल, पक्ष पुढे विस्तारायचा असेल तर कार्यकर्त्यांना विकासाचं बळ देण्याची आवश्यकता आणि संघटनात्मक दृष्ट्या अधिक मजबूती देण्याची आवश्यकता आहे आणि भावी कालखंडामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गावागावापर्यंत वाड्यात तांड्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, आमची आहे आणि आपण ते निश्चित भविष्य कालखंडामध्ये पार पाडू। जळगाव जिल्हा अनेक चांगल्या गोष्टीसाठी विशेष करून जळगावचे सुपुत्र खानदेशचे राज्याचे नेते संभाजी नाथाभाऊंच्या सारख्या पावन पक्षी नेतृत्वाचं महत्व, त्यांची किंमत, त्यांची कदर ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कळली आणि आमच्या आग्रहाचा मान देऊन संबंधी दादाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले, त्यांच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना, जयंत पाटलांना, सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांना मनापासूनचा आनंद आहे, मनापासूनचा अभिमान देतो। दादाभाऊंच्या पासून प्रेरणा घेऊन त्यांच्यासोबत
आणि त्यांच्यानंतर आतापर्यंत अनेक नेते अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत आहेत. माझी नाताबोलला विनंती आहे की या सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची, त्यांना सन्मान घेण्याची, त्यांना संधी देण्याची जबाबदारी आपण सगळे मिळून त्या ठिकाणी घेऊया. कार्यकर्त्यांना न्याय देत असताना, सन्मान घेत असताना आपलं पण काय म्हणणं आहे? कारण गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्ही पण मला सांगितलं की अजित गेले अनेक वर्ष एका पक्षाला सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम, सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम, गरीबापर्यंत आदिवासीपर्यंत सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही जे केलं त्यावेळेस तुमच्याबरोबर पण जुवाभावानी काम करणारे तुमचे सहकारी आहेत. एकनाथ खडसे साहेबांनी जर मागच्या विधानसभेच्या आधी निर्णय घेतला असता तर आज निश्चितपणे जळगाव जिल्ह्याची परिस्थिती बदललेली दिसली असती. परंतु काही गोष्टी घरीच घडलेल्या चांगल्या असतात, त्या पद्धतीनं आज चांगलं घडतंय. माग काय झालं आता ते न उकरत बसता आता उद्याचा पुढचा काळ, उद्याच्या येणाऱ्या निवडणुका, उद्याच्या काळामध्ये काही नवीन चेहऱ्यांना प्राप्त कशी संधी देता येईल, काही अनुभवी लोक जे निश्चितपणे चांगल्या प्रकारचं काम करून दाखवतात आणि त्याच्यामुळे तिथलं काम पण चांगलं होतं, त्या माध्यमातून पक्षाला पण ताकद मिळते, अशा पद्धतीनं आपण सगळेजण मिळून त्याच्यामध्ये पुढे जाण्याचं काम करूया. दाताभाऊंनी सारख्या नेत्यांनी आयुष्यभर कष्ट घेऊन जो पक्ष वाढवला, मोठा केला, तो बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, त्याच नाताभाऊंना अपमानास्पद पद्धतीनं वागवण्यात आलं, त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करण्यात आले, त्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशा लावण्यात आल्या, अशा पद्धतीनं हे जे काही चाललंय हे महाराष्ट्रामध्ये कधी पहिलं घडत नव्हतं. इथं अनुभवी गुजरातींच्या सारखे वडीलधारी आहेत, त्यांना विचारा. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यावेळेस स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला त्यावेळेस सुसंस्कृत राज्य कसं असावं, पुरोगामी राज्य कसं असावं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं राज्य कसं पुढे द्यायचं असतं, युगगुरु छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पावलं कशी उचलायची असतात, हाच विचार यशवंतराव चव्हाण साहेबांनी तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं काम केलं, पुढे देण्याचं काम केलं. पण तेव्हापासूनचा आजपर्यंतचा काळ बघितला तर विरोधकांना, काही ठराविक लोकांना अशा पद्धतीचा त्रास देण्याचं काम कधी महाराष्ट्रामध्ये घडलेलं नव्हतं. दुर्दैवाने ते घडतात. त्याच्यामधून एकच म्हणलं बाहेरसारखं आठवतं, चार दिवस सासूचे असतात तसे चार दिवस कधी ना कधी सुनेचे पण येत असतात. तुम्ही ह्या जगात ताम्रपट जगाला घेऊन आलेलं नाही, किती उदाहरणं तुम्ही घ्या, त्याच्यामध्ये शेवटी जनता सर्वस्व आहे. जनतेच्या मनामध्ये आल्यानंतर जनता मी म्हणणाऱ्यांना तसं डोक्यावर घेते, संपूर्ण सूत्र त्यांच्या हातामध्ये देते. तसं जनता जर कळली, जनतेने बदल करायचं ठरवलं तर जनता काय करू शकते हे अनेक पक्ष उदाहरणावरून आपण जगाने देखील आणि आपण देखील त्याही आपण जगवल्या पाहिजेत, त्याही आपण टिकवल्या पाहिजेत. कालच आता आपल्या इथं बैलगाडा शर्यत सर्वोच्च न्यायालयाने सशर्त त्या ठिकाणी उठवली आणि बंदी उठवण्यासाठी प्रदीर्घ लढा आपल्या शेतकऱ्यांनी दिला. आम्ही सरकारच्या वतीनं चांगल्यातले चांगले वकील देत होतो, आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो, पण नेमका काल निकाल लागला आणि न्यायालयाच्या अटी पाळून आता शर्यती होणार आहे. त्याच्यावर खिला हे जे काही देशी आपलं बैल आहे ती जात आहे, त्यांनाही आता निश्चितपणे एक चांगले दिवस हे पाहायला मिळणार आहेत. आणि आपल्या बापदात्यांनी ठेवलेले आता पूर्वीसारखं राहिलं नाही, 12 बैल दावणीला आहेत, 10 बैल दावणीला आहेत, 12 बैलाचा नांगर, 10 बैलाचा नांगर, 8 बैलाचा, 6 बैलाचा, हे आता राहिलं नाही कारण ट्रॅक्टर आलेले आहेत. काळानुरूप आपल्यालाही बदललं पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत असायचं अजिबात कारण नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या देशी आपलं जे काही मूळ आहे त्यालाही आपल्याला विसरता येणार नाही, त्यालाही
आपल्याला कुठं दुर्लक्ष करून चालणार नाही, त्याच्यावर तिथंही आम्हा लोकांचं सगळ्यांचं बारकाईनं लक्ष आहे. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये देखील सरकार जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करताय. आम्ही तर का परवा दिवशी कॅबिनेटला निर्णय घेतला की बाबा समाजातला 54% वर्गाला लोकशाहीमध्ये उभं राहण्याच्या करता संधी मिळणार नाही, त्यांचं प्रतिनिधित्व राहणार नाही, हे काही लोकशाहीमध्ये योग्य नाही. आणि त्याच्यामुळे निवडणुका 3 महिने 4 महिने जरी पुढे ढकलाव लागल्या तरी चालतील, परंतु निवडणुका घेताना सर्वांना तिथं उभं राहण्याची संधी मिळाली पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न आमचा चालू आहे. आम्ही कॅबिनेटला ठराव पण केलाय, त्याच्याबद्दल आपण निवडणूक आयोगाला मागणी देखील केलेली आहे. पण मध्ये सुप्रीम कोर्टाने अजून त्याच्याबद्दलचा अंतिम निर्णय दिलेला नाही. मला वाटतं जानेवारीमध्ये काहीतरी अजून एकदा ती मॅटर आहे. त्याच्याकरता आयोगाची जी स्थापना झालेली आहे तिथं जनगणनेच्या बद्दल नक्की किती कोण आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण डाटा गोळा करण्याचं काम करतोय. आणि त्याही करता जो निधी लागणार आहे तो संपूर्णपणे निधी देण्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटला आणि मला अर्थमंत्री यांना त्याने सांगितलेलं आहे. आणि आम्ही ते काम उद्याच्या अधिवेशनामध्ये करतोय. तात्पुरते काही तातडीने पैसे पाहिजे होते ते सीएफ ऍडव्हान्स मधून आम्ही दिलेले आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट हा कोरोनाचा नवीन धोका, त्याच्याही बद्दल सकाळी मी गुलाबराव आणि सगळे आपले खासदार आमदार यांची बैठक घेतलेली होती. आढावा मी घेतला, डीपीसीचा घेतला, इतर कामाचा घेतला. तसं प्रतिनिधित्व राहणार नाही, हे काही लोकशाहीमध्ये योग्य नाही. आणि त्याच्यामुळे निवडणुका 3 महिने 4 महिने जरी पुढे ढकलाव लागल्या तरी चालतील, परंतु निवडणुका घेताना सर्वांना तिथं उभं राहण्याची संधी मिळाली पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न आमचा चालू आहे. आम्ही कॅबिनेटला ठराव पण केलाय, त्याच्याबद्दल आपण निवडणूक आयोगाला मागणी देखील केलेली आहे. पण मध्ये सुप्रीम कोर्टाने अजून त्याच्याबद्दलचा अंतिम निर्णय दिलेला नाही. मला वाटतं जानेवारीमध्ये काहीतरी अजून एकदा ती मॅटर आहे. त्याच्याकरता आयोगाची जी स्थापना झालेली आहे तिथं जनगणनेच्या बद्दल नक्की किती कोण आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण डाटा गोळा करण्याचं काम करतोय. आणि त्याही करता जो निधी लागणार आहे तो संपूर्णपणे निधी देण्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटला आणि मला अर्थमंत्री यांना त्याने सांगितलेलं आहे. आणि आम्ही ते काम उद्याच्या अधिवेशनामध्ये करतोय. तात्पुरते काही तातडीने पैसे पाहिजे होते ते सीएफ ऍडव्हान्स मधून आम्ही दिलेले आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट हा कोरोनाचा नवीन धोका, त्याच्याही बद्दल सकाळी मी गुलाबराव आणि सगळे आपले खासदार आमदार यांची बैठक घेतलेली होती. आढावा मी घेतला, डीपीसीचा घेतला, इतर कामाचा घेतला, तसं कोरोनाचा घेतला. त्याच्यामध्ये आपण काळजी घ्या. मला तर बऱ्याच जणांनी सांगितलं की दादा आमच्या जळगावमध्ये आता जास्त कोणी मास्क लावतच नाही. अहो तुम्ही लोकांनी फक्त 75% लोकांनी पहिलं वॅक्सिन घेतलंय आणि दुसरं वॅक्सिन तर 36% लोकांनी घेतलंय. बाबांनो असं करू नका. आज जे काही निळं मास्क दिसतंय ते इथलंच आहे, ते काही तुमचं दिसत नाही. इथं आल्यामुळे म्हणलं असेल की अजित पवार समोर बसणार आहे, उगीच म्हणत मास्क आम्ही लावलं तर आपलं निळी पट्टी लावून टाकलेली. असं करू नका. स्वतःचा जीव पण सांभाळा, कुटुंबाला सांभाळा, आपल्या परिसराला सांभाळा. जगाने फार मोठी किंमत मोजलेली आहे. पहिली लाट दुसरी लाट आपण पाहिलेली आहे. सरकारने त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या कामाला फटा देऊन पहिला माणूस जगला पाहिजे अशा पद्धतीनं आपण ती भूमिका घेतली. तशा प्रकारे आपण इथून पुढे देखील बाकीच्या जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्हची संख्या वाढतीये, तशा पद्धतीनं कुठलाही तुमच्या माझ्या देशात आणि राज्यामध्ये घडता कामा नये म्हणून तुमच्या माझ्या आरोग्याची चांगली त्या ठिकाणी राहण्याच्या दृष्टिकोनातनं आपण त्याही बाबतीमध्ये गांभीर्याने घ्या अशी माझी आपल्याला विनंती आहे. मास्क लावाच, सुरक्षित अंतर ठेवा, हात वारंवार धुवा, गर्दी टाळा, स्वच्छता राखा, अनावश्यक प्रवास त्या ठिकाणी टाळा. यासारख्या प्रतिबंधक उपाययोजना, आदर्श कोविड नियमांचं पालन आपण सर्वांनी बाबांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.